आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। A wide range of LED lights for indoor and outdoor use. GR Lights, make India bright. रामभक्त दिसतो हे प्रभु, हे मी कोणाला मारलं? कोण आहात आपण? शुद्धीवर्या जागे व्हा, बोला कोण आहात आपण? उठा। मूर्छेत सुद्धा रामनामाचा जप करणारे वीरा, आपण कोण आहात? कृपया डोळे उघडा आणि आपल्यासारख्या रामभक्तावर ज्याने बाण चालवला अशा माझ्यासारख्या पाप्याला दंड करावा अथवा क्षमा करावी, परंतु एक वेळ डोळे उघडा। आपल्याला श्रीरामांची शपथ आहे, जर मी मन वचन आणि कर्मानं केवळ श्रीरामांच्या चरणकमलांवर प्रेम केलाय तर आपण ठीक होऊन उठून बसाल। उठा, आपल्याला श्रीरामांची शपथ आहे। ऐकुनी वचन उठे वीर हनुमान, उठे वीर हनुमान, होई अचंबित पाहे प्रेमाने, होई अचंबित पाहे प्रेमाने, प्रेमे घेई उराशी पुलकित तनु लोचन सजल, हृदय भरे प्रेमाने, स्मरुन प्रभु रघुराईला। हे महात्मा, पूर्ण चौकशी केल्याशिवाय आपल्यावर बाण चालवला त्यासाठी भरत आपल्याकडे क्षमायाचना करतोय। भरत? होय, दशरथ पुत्र भरत।
आपण बेशुद्धीतही रामनामाचा जप करत होतात। हे परमभक्त महात्मा, आपला परिचय देण्याची कृपा करावी। स्वामी, माझ्या परिचयाचं काय मोल? मी तर श्रीरामांचा एक तुच्छ सेवक आहे हनुमान। परिचय तर आपला मिळाल्याने मी कृतकृत्य झालो। आपल्या दर्शनाने माझे जीवन सफल झाले। माझे स्वामी श्रीराम दिवस रात्र ज्या भरताचे गुण गाताना नाही थकत, त्या देवता समान भरताला आपल्या डोळ्यांनी पाहू शकलो। माझे नेत्र धन्य झाले प्रभु। काय काय म्हणालात आपण? श्रीराम माझी आठवण काढतात? काही खरं आहे दादा? माझीही आठवण काढतात कधी कधी? ते तर झोपेत जागते वेळी, उठता बसता आपली अशा प्रकारे आठवण करत असतात, ज्याप्रमाणे कोणी भक्त भगवंताचे स्मरण करतो। आपल्याबद्दलचा त्यांचा स्नेह पाहून तर कधी कधी दुसरे भक्त हेवा करू लागतात। हे महात्मा, हे सांगून आपण माझ्या निष्प्राण प्राणांना परत चैतन्य दिलं। श्रीरामांच्या शिवाय फुलणारी पिकं सुकली होती, ज्यांना श्रीरामांच्या स्नेहजलानं परत हिरवगार केलं आपण। आपण माझ्या दादाचा समाचार माझ्यापर्यंत दिलात, त्या उपकारासाठी मी आपला सदैव ऋणी राहीन। कृपया मला आणखी काही सांगा, माझा दादा यावेळी कुठे आहे? ते कसे आहेत? वहिनी कशी आहे? तो भाग्यवान लक्ष्मण ज्याला दादाच्या सेवेची संधी मिळाली आहे, तो माझा छोटा भाऊ कसा आहे? हा, ते सर्व ठीक तर आहेत ना? बोला, सर्व ठीक तर आहेत ना? सांगा सांगा ना, सर्व सर्व ठीक तर आहेत ना? सर्व आनंदात तर आहेत ना? सांगा काही, बोला। कुशल राम सीता लक्ष्मणाचे विचारी भरत कुमार, सांगावे कि न बोलावे, हनुमंत करी तो विचार। राम कथा संक्षिप्त रूपे सांगोनी, ऐकुन होई अधीर भरत वीर कुमार। हळू हळू सारी कथा सांगे हनुमान। महाराज भरत, ही वेळ या गोष्टींची नाही। आपल्यासारख्या वीर पुरुषाला धीर धरला पाहिजे। आता मला आज्ञा द्यावी, मला रात्रीच्या रात्री तिथे पोचायचे आहे। जर सूर्यदेवांचा उदय झाला तर मोठा अनर्थ होऊन जाईल। नाही हनुमान, सूर्यात इतकं साहस नाही की तो लक्ष्मणाचे प्राण संकटात टाकू शकेल। मी एकाच बाणानं त्याचा रथ तोडून त्याची गती थांबवेन। हनुमान, तू तिथं धीर आणि विश्वासानं जा, तुझं तिथे लवकर पोचणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी मी शक्ती बाणाचं संधान करतो। तू त्या औषध पर्वतासह या बाणावर बसून जा, तुला हा लवकर तिथं घेऊन जाईल। नाही महाराज भरत, आपल्याला इतके परिश्रम करण्याची आवश्यकता नाही। प्रभू श्रीरामांची माझ्यावर अशी कृपा आहे की त्यांचे नाव घेताच माझी सर्व कार्य सिद्ध होतात। जय श्रीराम। जय
श्री राम। धरतीवर पुन्हा न होईल असा भागी मजसा, मी असताना बाण जिव्हारी तुझ्या लागला कैसा। जाऊ नाशके तोडू नैसा प्रेमाचा हा धागा, प्राण त्याग मी करीन जर तू होशील आजन जागा। जागा हो आता तू, जागा हो आता तू भावा, माझ्या संगे बोल माझ्या प्रेमळ अनुजा, बोल काही बोल माझ्या प्रेमळ अनुजा, बोल काही। रात्र संपली हनुमंता अजून का नायेशी, आस संपली डोळ्या मधली अजून का नायेशी। सूर्योदया सूर्यवंशीचा सूर्य मावळून द्यावा, बोलविण्या विना बोलविणारा बोल न बोले बोल। गप्प गप्प राहुनी, गप्प गप्प राहुनी माझा, धीर नको तोडू माझा प्रेमळ अनुजा, बोल काही बोल माझा।
पायी पर्वत घेऊनी तिथे उर्मिले घरी जळती विझलेले दिवे। वैद्यराज वैद्यराज मी वनसे आणले। अरे महावीर तू तर पूर्ण पर्वत उचलून आणलास। काय करणार वैद्यराज, मी आहे अडाणी, आयुर्वेदाचार्य तर नाही आहे जो औषधी वनस्पती ओळखू शकेल, म्हणून अख्खा पर्वत घेऊन आलो। आपणच आता ओळखून घ्या ना यातील संजीवनी। चला वैद्यराज। काय हीच आहे संजीवनी? होय हीच आहे संजीवनी। थांबा, उतावळे होऊ नका कपिराज, आरोग्य देणाऱ्या औषधी निसर्गाचं वरदान असतात, त्यांना श्रद्धा भावानं ग्रहण केलं पाहिजे। जय भगवान धन्वंतरी। हे दिव्य औषधी, हे प्राणदायी माता संजीवनी, मी सुशयीन वैद्य एका परमवीर सूर्यवंशी राजकुमाराच्या जीवनाची भीक मागतो तुझ्याकडे। हे मंगलकर्णी, आपल्या गुणांना प्रकट कर, आपल्या दिव्य प्रभावानं आरोग्य शास्त्राचे आयुर्वेदिक सिद्धांतांना सिद्ध कर। माते, एका धर्मरत मानवाच्या कल्याणासाठी तुझ्या पानांची आवश्यकता आहे। आपल्या पानांनी माझ्या रोग्याला आशीर्वाद प्रदान करावे। धनुष्य आणि बाण बंधू, हे आहे तुझं धनुष्य आणि तू तू युद्धभूमीत नाही आहेस। दादा आपण इथे इथे कसा पोहोचलो? धीर धर सौमित्रा, खूप मोठं संकट आलं होतं। संकट? होय माझ्या भावा, आणि रघुकुलावर आलेल्या संकटाचं निवारण केलं। संकट मोचन हनुमानानं। हनुमान, अजून थोडं काम बाकी आहे। आपण आज्ञा करा वैद्यराज। दिव्य औषधांच्या
या पर्वताला जिथून उचून आणलं होतं त्याला परत तिथंच नेऊन ठेवावं। त्याची काय आवश्यकता आहे वैद्यराज सुषेण? अत्यंत आवश्यकता आहे। आवश्यकताच नाही, धर्म आहे। तिचे औषधी गुण तिथंच स्फुटित होती। जगत कल्याण त्याचप्रमाणे दुःखी पीडितांना उपयोगी येणारी नैसर्गिक संपत्ती कोण्या एकाची संपत्ती नसते। मानव कल्याणाच्या या आरोग्य नीतीला मानव कल्याणासाठी त्याच नैसर्गिक स्थानी फुलू फळू दे जिथून सर्वांना प्राप्त होईल हनुमान। तशी आज्ञा। इथे हनुमान उडे हाती पर्वत घेऊनी तिथे उर्मिले घरी जळती बिझलेले दिवे। ही सूचना देऊन तू माझे प्राण वाचवलेस माते, माझे प्राण वाचवलेस। मुली आता तर सर्व ठीक झालं, आता का रडतेस? तुला नाही माहित माते रघुवरांची काय दशा झाली असेल। लक्ष्मण भाऊजीने काही झालं असत तर त्यांच्याशिवाय त्यांच्यासाठी या दुनियेत राहण्याचा काही अर्थ नसता राहिला। हाच विचार करून माझं मन सारखं घाबरतंय। शुभ शुभ बोल मुली, चांगले विचार कर। तुझा धर्म तुझे सतीत्वच त्या दोन्ही भावांचं रक्षण करेल। शेवटी विजय त्यांचाच होईल। तू या गोष्टीवर दृढ विश्वास ठेव मुली। मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी। सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन।